पुढे पाहूयात. मित्रपक्षांशी युती करून भाजपनं प्रचाराची राळ उडवली असली तरी काँग्रेसला अजून समविचारी पक्षांशी आघाडी करणंच जमलेलं नाहीये. गटातटात फसलेल्या काँग्रेसला प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्यासाठी मोठ्या भावाची भूमिका घेता आलेली नाहीये. या स्थितीत पुलवामा हल्ला आणि पाकिस्तानातल्या एअर स्ट्राईक नंतर आक्रमक झालेल्या भाजपला रोखण्याचं मोठं आव्हान सर्वात जुना पक्ष समजला जाणाऱ्या काँग्रेस पुढे. नोटबंदी, जीएसटी, बेरोजगारी, राफेल यासारखी अस्त्र परजून तयार झालेली काँग्रेस देशभरातल्या छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन मोदींच्या भाजपची दमछाक करेल अशी अपेक्षा पोल ठरताना दिसते. पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आता अवघे 30 दिवस राहिलेले असताना काँग्रेसचा समविचारी पक्षांशी अजून सुरत जुळलेला नाहीये. महाराष्ट्रात खुद्द विरोधी पक्ष नेत्यांचाच मुलगा बंडाचं निशाण घेऊन भाजपच्या गोटात सहभागी झालाय. नगरच्या राजकारणात दबदबा असलेल्या राधाकृष्ण विखेंचा पुत्र सुजय विखेंना उमेदवारी देऊन एक जागा फिक्स करण्याचा चाणाक्षपणा आणि औदार्य दाखवणं काँग्रेसच्या देशातल्या आणि राज्यातल्या नेतृत्वाला जमलेलं नाहीये. शीर्ष नेतृत्व आहे राहुल गांधीजींचं असेल किंवा अशोक चव्हाणजींचं असेल किंवा राधाकृष्ण विखे पाटील, कुठेतरी त्यांच्यात जो मेकॅनिझम असायला पाहिजे असे जे प्रसंग येतात पार्टीमध्ये आणि प्रत्येक इलेक्शन्समध्ये असतात, तर कुठेतरी त्यांच्याकडे तो मेकॅनिझम नाही आहे. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी माकप सोबत अजून जमलेलं नाहीये. प्रकाश आंबेडकरांनी अल्टिमेटमवर अल्टिमेटम देत अखेर स्वबळावर लढण्याचं पक्क केलं. प्रसंगी दोन पावलं मागे येण्याचा धोरणीपणा दाखवत भाजपनं तुटण्याच्या मार्गावर असलेली शिवसेनेशी युती करूनही टाकली. बिहारमध्ये गेल्यावेळी 40 पैकी तब्बल 22 जागा जिंकणाऱ्या भाजपनं बदललेली वाऱ्याची दिशा पाहून आणि अहंकाराला मुरड घालून संयुक्त जनता दलासोबत युती करताना 17 जागांवर समाधान मानलं. पण निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा उतावळीपणा दाखवणाऱ्या काँग्रेसला देशपातळीवर मित्रपक्षांना सोबत घेणं अजून जमू शकलेलं नाहीये. तामिळनाडूत काँग्रेसनं द्रमुकशी हात मिळवलाय, कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलाशी आणि बिहारमध्ये लालूंच्या राजदशी याआधीच आघाडी आहे. पण उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्यात सपा बसपानं काँग्रेसला सोबत घेतलेलं नाहीये. दिल्लीत एक जागाही निवडून आणण्याची ऐपत नसताना स्थानिक नेत्यांनी अहंकारापोटी आपशी आघाडीत बिब्बा घातला. बंगालमध्ये तृणमूल, केरळमध्ये डावे, जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासोबतही काँग्रेसच्या जागा वाटपाचं घोडं पुढं गेलेलं नाहीये. त्यांच्याकडे हेच दिसतंय ना की इकडे इतके इगोज मोठे आहे सगळ्यांचे आणि इकडे काही अकॉमोडेटिव्ह पॉलिटिक्स नाहीच आहे इथे, आणि त्याचं एक्सप्लॉइट, त्याचा फायदा बीजेपी, इट्स व्हेरी नॅचरल पॉलिटिक्स मध्ये, दे विल वेट फॉर दिस काइंड ऑफ अपॉर्च्युनिटीज. 23 पक्षांचा डोलारा सांभाळणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींचा मुत्सद्दीपणा घेऊन सोनिया गांधींनीही डझनवारी पक्षांना सांभाळून तब्बल 2 टर्म युपीएचं सरकार चालवण्याचा धोरणीपणा दाखवला. पण छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेण्यासाठी लागणारं कौशल्य, व्यवहार चातुर्य आणि औदार्य या गुणांची सोनियांचा पुत्र राहुल मध्ये आजच्या घडीला कमतरता जाणवत असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. 3 असेंब्ली इलेक्शन मागे जिंकले तरी पण आपण म्हणू शकत की राहुल गांधी इज अ एस्टॅब्लिश लीडर, त्यामुळे रिजनल पार्टीजचा जो दर्जा दिला पाहिजे, जो एक अकॉमोडेटिव्ह एक स्पिरिट आलं पाहिजे, ते अजून दिसत नाही. राफेल दहशतवादाचा मुद्दा हाती घेऊन राहुल गांधी मोदींना एक हाती टक्कर देतात, पण अनेक दशकांच्या सत्तेमुळे सुखावलेल्या आणि स्थानिक हिशेब चुकते करण्यात मशगूल असलेल्या काँग्रेस नेत्यांची त्यांना कितपत साथ मिळते हा प्रश्न आहे. गांधींच्या खांद्यावर बंदूक ठेवून चमत्काराची वाट पाहणाऱ्या नेत्यांमुळे भाजपशी 2 हात करताना काँग्रेसचा दम कितपत टिकेल ही शंकाच आहे. न्यूज 18 लोकमत, मुंबई. सध्या भाजपच्या गोटामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत आणि याच विषयाला घेऊन आम्ही भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलं आहे. आपल्यासोबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आहेत. तुम्ही किकडे म्हणताय की आम्हाला मोदीजींना सत्तेवर आणायचं आहे. शरद पवार असं म्हणतात की भाजप हा निवडणुकीनंतर क्रमांक 1 पक्ष असेल, पण नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतात. तुमची काय प्रतिक्रिया? तशी पवार साहेबांनी एवढं तरी मान्य केलं की नंबर 1 पक्ष आमचा या ठिकाणी असणार आहे, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. परंतु मी निश्चित सांगेल की यावेळेला स्पष्ट बहुमत
म्हणजे गेल्या वेळेला आता सध्या जेवढं बहुमत आहे त्यापेक्षाही जास्त बहुमत भारतीय जनता पक्षाला आणि मित्रपक्षांना या ठिकाणी मिळणार आहे आणि भाजपसुद्धा वैयक्तिक म्हटलं तर बहुमतातच त्या ठिकाणी राहणार आहे. मला वाटतं शरद पवार साहेबांनी मागच्या वेळेला अनेक वेळेला अनुमान वर्तवलेले होते, मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी ते सांगितलं होतं, पण ते साप खोटं ठरलं. पवारांची भविष्यवाणी खोटी ठरेल असं वाटतंय 100%. या वेळेला मागच्या वेळेला तेच झालं, यावेळेला तेच होणार आहे. काय मला काय बोलावं, ते खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलावं. आता त्यांचं स्वप्न होतं पंतप्रधान व्हायचं, आज काय झालं, आज त्यांना स्वतः उभारायला जागा नाही आहे. म्हणजे खरं दुर्दैव आहे, म्हणजे याचं मलाही वाईट वाटतं व्यक्तिशः. पवार साहेबांचं काम, त्यांचं नेतृत्व, इतक्या वर्षाचं त्यांचं राजकारणातलं सगळं जे त्यांनी उभं केलेलं काम आहे ते बघून आज त्यांच्या घरामध्येच असा कलह सुरू झालेला आहे की त्यांना उभारायला जागा नाही आहे. नाही, हे मोठं दुर्दैव आहे. पण त्यांनी ठीक आहे, ते भविष्य वर्तवता आहेत, पण ते साफ खोटं ठरणार आहे. मला वाटतं ते त्यांनी ते बोलू नये, मला वाटतं. कारण आता एवढं आता उतरत्या वयामध्ये त्यांनी त्याचं भविष्य खोटं ठरवं असं मलाही बरं वाटणार नाही. खरं म्हणजे यावेळेला मी आपल्याला नक्की सांगेल की स्पष्ट बहुमत आणि यावेळेपेक्षाही जास्त खासदारांची संख्या आमची या ठिकाणी असेल. भारतीय जनता पक्ष हा नंबर एक तर असेलच, पण बहुमतामध्ये या ठिकाणी असून मित्रपक्ष अजून आमच्या सोबतीला आहेतच. पूर्ण देशामध्ये आता मानसिकता झालेली आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येक देशभक्त, राष्ट्रभक्त माणूस, प्रत्येक तरुणांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की यावेळेला पुन्हा देश मोदीजींच्या हातामध्ये जायचा आहे. कारण आम्हाला एक भक्कम माणूस पाहिजे, आम्हाला मजबूत हातामध्ये हा देश जायचा आहे. आणि मग कोण आहे असं, समोर कोण आहे? राहुल गांधी पर्याय होऊ शकतात, कोण आहे? प्रियंका गांधी पर्याय होऊ शकतात, कारण तिकडे गांधी गाण्याचे तो कोणीच नाही. पवार साहेबांचे मला नाही वाटत 3-4 खासदार कोणी निवडून येतील, त्यामुळे आणि ते स्वतः उभे राहत नाही आहेत. त्यांचं स्वप्न होतं पंतप्रधान व्हायचं. मला वाटतं आता हे सगळं संपलेलं आहे सगळ्यांचं, आणि पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी माननीय नरेंद्र मोदी या ठिकाणी विराजमान होतील. आणि हा देश आपण बघाल पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये महासत्ता म्हणून जगाच्या पाठीवर एक दिवस उभा राहणार आहे. दुसरा प्रश्न, की राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला आणि ते केवळ आमदार आहेत असं काल तुम्ही विधान केलं होतं, पण राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणत आहेत की मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही, जो काही निर्णय घ्यायचा तुम्ही घेईल, पण तुर्तास तरी कुठलाही राजीनामा नाही, तुमची काय माहिती आहे? हो, मला सुजयचं, डॉक्टर सुजय यांचं आमचं बोलणं झालं त्यावेळेला. त्यांचंही म्हणणं असं होतं की माझे वडील मला म्हणले की मग तू जर उभा राहत असेल तर मग मला इथे विरोधी पक्ष नेतेपदी राहता येणार नाही आणि ते संयुक्तिकही होणार नाही, आणि त्यामुळे ते राजीनामा देणार आहेत, दिल्लीला जाणार आहेत आणि ते राजीनामा देऊन येणार आहेत असं त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि ते दिल्लीला गेलेलेही होते आणि त्यामुळे मग आमचा हा जो कालचा जो कार्यक्रम झाला तो त्यानंतर त्याला दिल्लीहून आल्यानंतर. परंतु मला तीव्रच कळलं की त्यांनी तो राजीनामा अजून दिलेला नाही. पण तो त्यांचंही असंच म्हणणं होतं की बाबा मला हे काही फार संयुक्तिक वाटत नाही की मुलगा समोर पक्षाबरोबर मी विरोधी पक्षनेता राहावं, हे मला शक्य होणार नाही. येत्या काही काळात त्यांचा राजीनामा होईल असं तुम्हाला वाटतंय? राजीनामा त्यांना द्यावा लागेल, देतील? तो प्रश्न त्यांचा वैयक्तिक आहे किंवा त्यांच्या पक्षाचा आहे. पक्षश्रेष्ठी काय ठरवतील ते ठरवतील, तो आमचा प्रश्न नाही आहे. परंतु मला त्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की बा घरामध्ये आमचे जे सगळं चाललेलं आहे वादविवाद, त्यामुळे म्हणतो मग मला राजीनामा द्यावा लागेल, आणि ते त्या गोष्टीला तयार आहेत. ते म्हणतात मी राजीनामा देऊन दिलेला जातो आणि त्याच्याकडे राजीनामा आमच्या पक्षश्रेष्ठींकडे देऊन टाकतो असं ते म्हणले होते. आणि म्हणून मी त्या अनुषंगाने आपल्या त्या विषयाचा धागा धरूनच मी असं बोललो होतो की ते राजीनामा देत आहेत म्हणून असं मी म्हटलेलो. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.